नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत पहिल्या उकाराची. त्यात आज आपण बघणार आहोत पहिल्या उकाराची अक्षरे कशी निर्माण होतात, त्याचबरोबर स्पेलिंग, वाचन, उच्चार आणि लेखन कसं करायचं, आणि त्याबरोबर त्याचे शब्दांचे उदाहरणंसुद्धा बघणार आहोत. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. सुरुवात करूया मराठी वर्णमालेपासून. मराठी वर्णमालेमध्ये हे सर्व असतात स्वर आणि ही सर्व असतात व्यंजने. तुम्हाला ही चांगल्यापैकीच कळली असेल. आता आता पाहूया ऱ्हस्व उ किंवा पहिल्या उकाराची अक्षरे कशी तयार होतात ते. यामध्ये कुठलंही एक व्यंजन किंवा अक्षर घेतलं जातं आणि त्या अक्षराला उ ह्या स्वरामध्ये ऱ्हस्व उमध्ये मिळवलं जातं आणि त्यापासून आपल्याला पहिल्या उकाराची अक्षरे तयार होतात. इथे बघा, इथे असतो हा उ, याला फक्त उ असं म्हटलं जातं. याचा उच्चार लांब नाही केला जात, आखूड असतो. जेव्हा असा उच्चार येतो तेव्हा पहिला उकार येतो, त्याला ऱ्हस्व किंवा पहिला उकार म्हटलं जातं. तर इंग्रजीमध्ये जनरली पहिल्या उकारासाठी यू हा लेटर वापरला जातो. आता क्रमाक्रमाने बघूया. क अधिक उ बरोबर कू, ख अधिक उ बरोबर खू, ग अधिक उ बरोबर गु, घ अधिक उ बरोबर घू. आता पुढचे बघूया. चू, छू, जू, झू, टू, ठू, डू, ढू, णू, तू, थू, दू, धू, नू, पू, फू, बू, भू, मू, यू, रू, लू, ऊ, शू, शू, सु, हु, ळु, क्षु, न्यू. अशा प्रकारे याची अक्षरं तयार होतात. यावरच्या सर्व शब्दांचा सराव करण्यासाठी प्लीज चॅनलला भेट द्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. तिथे ऑलरेडी मी लिंक दिलेली आहे ह्या व्हिडिओसाठी. साधारणपणे जेव्हा तुम्हाला पहिल्या उकाराची अक्षरे लिहायची असतात इंग्रजीमध्ये, तर त्यावेळेस इंग्रजी लेटरच्या समोर यू हे लेटर वापरलं जातं. बघा, पहिल्या उकारासाठी यू हे लेटर नेहमी लक्षात ठेवा, म्हणजे खूप सोपं जातं. आता पाहूया पहिल्या उकाराचं लिखाण आणि त्यावरचे शब्द बघूयात. जनरली कुठलंही एक अक्षर घेतलं जातं आपल्या वर्णमालेमधलं आणि त्याला पहिला उकार म्हणजे गोल करून डाव्या बाजूला तो ओढला जातो आणि याला म्हणायचं असतं पहिला उकार. ते लिखाण आता क्रमाक्रमाने कसं करायचं ते सविस्तर आपण आता पुढे बघूयात. हा असतो क, मोठी उभी रेषा आणि दोन अर्धवर्तुळ एकमेकांना अशी जोडायची. आता काढायचा पहिला उकार म्हणजे अक्षराच्या खालच्या बाजूने गोल काढत डाव्या बाजूला वक्राकार मोठी रेषा काढावी, याला म्हणायचा पहिला उकार. आणि डोक्यावर आडवी रेषा, याला म्हणायचं कू. शब्द बघा, कूट, कुशल. आता काढूया खू. ख काढून घेऊया, छोटासा अर्ध गोल काढायचा, त्याला जोडायचा मोठा अर्धगोल आणि त्या मोठ्या अर्धगोलाला जोडायची मोठी उभी रेषा, मध्यभागी अर्धवर्तुळ असा जोडायचा आणि या अक्षराच्या खाली पहिला उकार म्हणजेच गोल काढून डाव्या बाजूला रेषा थोडीशी वर्तुळाकार ओढत जायची आणि डोक्यावर आडवी रेषा, म्हणायचं याला खू. शब्द बघा, खुश, खूप. पुढे काढूया गु. ग काढूया, वक्राकार उभी रेषा काढून आतमध्ये गोल करायचा, त्याला द्यायची मोठी उभी रेषा, झाला ग. त्याला द्यायचा पहिला उकार, तो असा उच्चार होतो याचा गु. शब्द बघा, गुळ, गुण. आता काढूया घु. दोन अर्धवर्तुळ एकमेकांना असे जोडायची, त्याला जोडायची मोठी उभी रेषा, झाला घ. घच्या खालच्या बाजूने काढायचा पहिला उकार, तो असा आणि डोक्यावर आडवी रेषा, उच्चार होतो घु. शब्द आहेत घुस, घुबड. आता काढूया चू. च काढून घेऊया आधी, आडवी रेषा, त्याला जोडायचं अर्धवर्तुळ, त्याला जोडायची मोठी उभी रेषा, खालच्या बाजूला काढायचा पहिला उकार, तो असा गोल काढ, अर्धवर्तुळ काढत डावीकडे, डोक्यावर आडवी रेषा, याला म्हणायचं चू. शब्द बघा, चूना, चूक. आता काढूया छू. एक अर्धगोल काढायचं, त्याला जोडून मोठं अर्धगोल काढत वरती जायचं, त्याच्या आतमध्ये अजून एक छोटं गोल काढायचं, त्याला जोडायची छोटीशी उभी रेषा, झाला छ. छच्या खालच्या बाजूला द्यायचा पहिला उकार, गोल काढून डाव्या बाजूला वक्राकार जायचं, डोक्यावर आडवी रेषा, याला म्हणायचं छू. शब्द आहे छुट्टी. आता काढूया जू. ज काढून घेऊया, अर्धगोल, त्याला जोडायचा आडवी रेषा, त्याला जोडायची मोठी उभी रेषा आणि खाली जोडायचं पहिला उकार, उच्चार होतो याचा जू. शब्द आहेत जुना किंवा जुडा.
आता काढूया झू. झ काढून घेऊया आधी छोटीशी उभी रेषा, त्याला जोडायचा इंग्रजी अक्षरातला एस आणि शेवटी काढायची आतून असा टर्न घेऊन खालच्या बाजूची छोटीशी शेपूट, मध्यभागी आडवी रेषा, त्याला जोडायची मोठी उभी रेषा, झाला झ. झच्या खालच्या बाजूला द्यायचा पहिला उकार म्हणजे गोल काढून वक्राकार डाव्या बाजूला वळायचं, डोक्यावर आडवी रेषा, याला म्हणायचं झू. शब्द आहेत झूला, झूम. आता काढूया टू. ट काढून घेऊया आधी छोटीशी उभी रेषा, त्याला जोडायचं अर्धवर्तुळ आणि खालच्या बाजूला काढायचा पहिला उकार असा, डोक्यावर आडवी रेषा, उच्चार झाला टू. शब्द बघा टूर, क टू. आता काढूया ठू. ठ काढून घेऊया छोटीशी उभी रेषा, त्याला जोडायचा मोठा गोल आणि गोलाच्या खाली काढायचा पहिला उकार म्हणजे गोल काढून डाव्या बाजूला वक्राकार आणि डोक्यावर आडवी रेषा, उच्चार झाला ठू. शब्द आहेत ठुशी, ठुमरी. आता काढूया डू. ड काढून घेऊया छोटी उभी रेषा, त्याला जोडायचा इंग्रजी अक्षरातला एस, हा झाला ड. डला पहिला उकार द्यायचा, उच्चार होतो डू. डोक्यावर आडवी रेषा, शब्द झाला डू. शब्द आहेत डूल, डुक्कर. ड नंतर काढून घेऊया ढ, छोटीशी उभी रेषा, त्याला जोडायचं अर्धवर्तुळाच्या आतमध्ये अजून एक वर्तुळ काढायचं, शब्द याचा उच्चार होतो ढ. ढला पहिला उकार द्यायचा ढू. डोक्यावर आडवी रेषा ढू. शब्द आहेत गढूळ, गांढूळ. आता काढूया णू. त्याआधी ण काढून घेऊया वक्राकार उभट आकाराचा अर्धगोल असा काढायचा, त्याच्यापुढे एक मोठी उभी रेषा, झाला ण. णला द्यायचा पहिला उकार, डोक्यावर आडवी रेषा, उच्चार होतो णू. आता काढूया तू. त काढून घेऊया आधी मोठी उभी रेषा, मध्यभागी आडवी रेषा आणि खालच्या बाजूची उभी रेषा, झाला त. तच्या खाली द्यायचा पहिला उकार तो असा, डोक्यावर आडवी रेषा, उच्चार झाला तू. शब्द आहेत तूर, तुरटी. आता काढूया थू. त्यासाठी थ काढून घेऊया आधी छोटासा गोल, त्याला जोडायचा अर्धगोल, त्याला जोडायचा मोठा अर्धगोल, त्याला जोडायची मोठी उभी रेषा, झाला थ. थच्या खाली पहिला उकार, डोक्यावर आडवी रेषा, याला म्हणायचं थू. शब्द बघा मथुरा, मिथून. आता काढूया दू. सुरुवातीला छोटीशी उभी रेषा, अर्धगोल, त्याच्या आतमध्ये जाऊन एक वळसा घेऊन छोटीशी शेपूट खालच्या बाजूला, याला म्हणायचं द. दला द्यायचा पहिला उकार आणि डोक्यावर आडवी रेषा, उच्चार होतो याचा दू. शब्द बघा याचे दूध, दुनिया. द नंतर काढूया धू. ध काढून घेऊया आधी छोटासा गोल, त्याला जोडायचा अर्धगोल, अजून एक अर्धगोल आणि त्याला जोडायची मोठी उभी रेषा, याला म्हणायचं ध. धला द्यायचा पहिला उकार आणि डोक्यावर आडवी रेषा, उच्चार होतो धू. शब्द आहे धूळ, मधुर. आता काढूया नू. न काढून घेऊया नळाचा छोटासा गोल, त्याला वरच्या बाजूने जोडायची आडवी रेषा, त्याला जोडायची मोठी उभी रेषा, झाला न. नला द्यायचा पहिला उकार आणि डोक्यावर आडवी रेषा, उच्चार झाला नू. शब्द आहे नूतन, नुकसान. आता काढूया पू. प काढून घेऊया उभी रेषा, आडवी रेषा, त्याला जोडायची मोठी उभी रेषा, झाला प. पला द्यायचा पहिला उकार आणि डोक्यावर आडवी रेषा, उच्चार झाला पू. शब्द आहेत पूर, पुलीस. आता काढूया फू. फ काढून घेऊया मोठी उभी रेषा, डाव्या बाजूला अजून एक उभी रेषा, त्याला जोडायची मोठी आडवी रेषा, खालच्या बाजूने एक उभी रेषा, झाला फ. फच्या खाली द्यायची पहिला उकार आणि डोक्यावर आडवी रेषा, उच्चार होतो याचा फू. शब्द आहेत फूल, फुगा. आता काढूया बू. मोठी उभी रेषा, मध्यभागी अर्धगोल, अर्धगोलाच्या आतमध्ये तिरकी रेषा, झाला ब. बला द्यायचा पहिला उकार आणि डोक्यावर आडवी रेषा, अशा प्रकारे उच्चार होतो याचा बू. शब्द आहेत बुवा, बुधवार. आता काढून घेऊया भू. भ काढूया आधी छोटासा गोल, उभी रेषा, आतून आडवी रेषा, त्याला जोडायची मोठी उभी रेषा, झाला भ. भला द्यायचा पहिला उकार आणि डोक्यावर आडवी रेषा, याला म्हणायचं भू. शब्द आहे भूसा, भूक. मू काढूया आता. म काढून घेऊया उभी रेषा, आतून वळसा घेऊन आडवी रेषा, त्याला जोडायची मोठी उभी रेषा, झाला म. मला द्यायचा पहिला उकार आणि डोक्यावर आडवी रेषा, उच्चार होतो मू. शब्द बघा मूछ, मूकूट. आता काढूया यू. य काढूया अर्धगोल, त्याला जोडायचा मोठा अर्धगोल, त्याला जोडायची मोठी उभी रेषा, झाला य. यला द्यायचा पहिला उकार आणि डोक्यावर आडवी रेषा, उच्चार झाला यू. शब्द बघा युवा, युग. आता काढूया रू.
र काढूया आधी अर्धगोल, त्याला जोडायची तिरकी रेषा, झाला र, रच्या वरच्या मध्यभागी जोडायचा पहिला उकार आणि डोक्यावर आडवी रेषा, उच्चार झाला रु, शब्द आहेत रूप, रुसवा. आता काढूया लू, खालच्या बाजूचे दोन अर्धवर्तुळे एकमेकांना अशी जोडायची, दुसऱ्या अर्धवर्तुळाच्या वरच्या बाजूला छोटीशी उभी रेषा अशी जोडायची, झाला ल, लला द्यायचा पहिला उकार आणि डोक्यावर आडवी रेषा, उच्चार झाला लू, शब्द बघा लुळा, स लू न. आता काढूया ऊ, आधी व काढून घेऊया, मोठी उभी रेषा आणि मध्यभागी अर्धगोल असा जोडायचा, याला म्हणायचं व, वला द्यायचा पहिला उकार आणि डोक्यावर आडवी रेषा, उच्चार होतो ऊ, शब्द बघा उकार, बाबू. आता काढूया शु, श काढून घेऊया, गोल काढायचा, त्याला जोडायचा अर्धवर्तुळ आणि आतून एक तिरकी रेषा खालच्या बाजूला अशी, त्याच्यापुढे काढायची मोठी उभी रेषा, झाला श, शला द्यायचा पहिला उकार आणि डोक्यावर आडवी रेषा अशी, उच्चार झाला शु, शब्द आहेत शुभ, शूज. आता काढूया शु, षटकोनातला श काढून घेऊया, उभी रेषा म्हणजे थोडक्यात प काढून घेऊया, पच्या मध्यभागी अशी तिरकी रेषा म्हणजे झाला श, शला द्यायचा पहिला उकार आणि डोक्यावर आडवी रेषा, उच्चार होतो शु. आता काढूया सु, स काढून घेऊया, अर्धवर्तुळ खालच्या बाजूने तिरकी रेषा अशी, मध्यभागी आडवी रेषा आणि मोठी उभी रेषा जोडायची, त्याला उच्चार झाला स, सला द्यायचा पहिला उकार आणि डोक्यावर आडवी रेषा, याला म्हणायचं सु, शब्द आहेत सुरेख, सुरू. आता काढूया हु, ह काढून घेऊया, छोटीशी उभी रेषा, त्याला जोडायचा आडवा एस, त्याला जोडायचा अजून एक अर्धा गोल, याला म्हणायचं ह, हला द्यायचा पहिला उकार आणि डोक्यावर आडवी रेषा, उच्चार होतो हु, शब्द बघा हुश, हुशार. आता काढूया ळू, दोन मोठे मोठे गोल एकमेकांना खालच्या बाजूला असे जोडायचे आणि त्याला जोडायची छोटीशी उभी रेषा, याला म्हणायचं ळ, ळला जोडायचा पहिला उकार आणि डोक्यावर आडवी रेषा, याला म्हणायचं ळू. आता काढूया क्षु, क्ष काढून घेऊया, आधी एक छोटासा गोल काढायचा, त्याला जोडत एस काढायचा आणि खालच्या बाजूने एक वळसा घेऊन अशी एक छोटीशी शेपूट काढायची, मध्यभागी आडवी रेषा, त्याला जोडायची मोठी उभी रेषा, याला म्हणायचं क्ष. आता काढूया पहिला उकार आणि डोक्यावर आडवी रेषा, उच्चार होतो क्षु, शब्द बघा क्षुद्र. आता शेवटचं अक्षर बघूया न्यू, न्य काढून घेऊया, आधी म्हणजे ज काढायचा आणि जच्या शेवटी आतून वळसा घेऊन अशी बाहेरच्या बाजूने शेपूट काढायची, झाला न, नला जोडायचा पहिला उकार आणि डोक्यावर आडवी रेषा, शब्द उच्चार झाला न्यू.